हॅलो नमस्कार, आज आपण वाडेश्वरला आलेलो आहोत, पुण्यात आहोत, बाजीराव रोडला. 42 वर्षांपूर्वी म्हणजे 1976 साली वाडेश्वरची पुण्यात सुरू झालेली ही पहिली ब्रँच. तर चला आज पहिल्या वाडेश्वरमध्ये नाश्ता करूया. तर ऑर्डर दिलेली आहे माझ्यासाठी इडली चटणी आणि मोसमीसाठी साधा डोसा चटणी. आता तुम्ही विचार कराल की फक्त चटणीच का, तर खास नमूद करायची गोष्ट अशी की इथे सांबार मिळत नाही, फक्त चटणी मिळते, ओनली चटणी. सो मोसमी, तुझा साधा डोसा आलेला आहे आणि आता मी तो खायला सुरुवात. माझी इडली का नाही आली? इडली माझा डोसा संपल्यावर येणार आहे. ओ नो, चमचे वगैरे काही मी वापरणार नाही. डीप द डोसा इन द चटणी. सकाळ सकाळचा परमोच्च आनंद बिंदू. माझी इडली आलेली आहे. थँक्यू. द इडली इज हियर. माझी इडली आलेली आहे. मी खाणार आहे गरमागरम मक्काची इडली. मला इडली भयंकर आवडते. ते बटर इडली पण आवडते. इडली बटर नाही म्हणजे इडली चटणी रांगोळ घालायची तिला आणि अशी रोंगा टाकायची. अशी इडली तोंडात टाकून तुमची बोलती बंद होते. अशी माहिती झाली तुमची बंद आता मी बोलती बंद आणि तोंडात खाण. बासुंदीसारखा गोड असेल म्हणून ह्या चहाचं नाव बासुंदी चहा आहे, तर तसं नाही आहे. बासुंदीसारखा घट्ट आहे म्हणून ह्या चहाचं नाव बासुंदी चहा आहे. तिकडे चहासोबत खायला नानकटाई, खारी, बिस्किटं, क्रीम रोल हे पदार्थसुद्धा मिळतात, ज्यांचा आत बसून तुम्ही आस्वाद घेऊ शकता जसे आम्ही घेतो आहे.
आणि रावसाहेब टी कॉर्नरची लोकेशन लिंक आम्ही तुम्हाला देतो आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, ती जरूर बघा आणि या रावसाहेबला चहा घ्यायला. लोक हो, बासुंदी चहा उत्तम होता. बासुंदी चहा बरोबर क्रीम रोल अप्रतिम लागतो, तुम्ही नक्की ट्राय करा. आतापुरती आपलं सकाळचं सेशन झालेलं आहे, आता आपण थेट भेटूया. रात्र आता आपण आलेलो आहोत, म्हटलं मी अंधारात दिसतो. हां आला अजून, आपण आता मस्तानी खायला आलो. मस्तानी खत्री बंधूंकडे आलो आपण, पुण्याचे प्रसिद्ध खत्री बंधू मस्तानीवाले. त्यांच्यासारखी मस्तानी अकॉर्डिंग टू मी अख्ख्या पुण्यात तिथे कुठे मस्तानी मिळत असेल, कुठेच मिळत. तर तो दाखवतो की आज चीज आहे मस्तानी. एक गुलकंद आप आणि एक सीताफळ आप मस्तानी. आता हे बघा मस्तानी कसे बनवतात. हे आहे सीताफळ. ओ हो हो, झाकण ठेवा, झाकण ठेवा, झाकण ठेवा. लवकर सोडणार नाही, तसं डब्बा चालणार नाही. गुलकंद हो. आणि आता ह्याच्यात जाणार आहे गुलकंद आईस्क्रीम, त्यानंतर सीताफळ. ओ येस, सीताफळ आईस्क्रीम तयार आहे आपली मस्तानी. आता मी माझी मस्तानी खातोय. ही गुलकंद मस्तानी आहे. ब्रह्मानंदी टाळी लागली. मंदिराच्या दारात उभे आहोत. ही सीताफळ मस्तानी खाते. नक्की झालं तर मला खायचे. बाजीरावांची मस्तानी आणि दोन ई खत्री बंधूंची मस्तानी. सर्वेनगरमध्ये त्याची लोकेशन लिंक आम्ही तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, तर तुम्ही या मस्तानी खा आणि मस्त व्हा. तर ही होती आपली बजेट फ्रेंडली पुणे खाद्य सफर. हा व्हिडिओ आवडला असेल तर मुंबई डिजिटल फॅक्टरीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, सगळं करा आणि असंच आनंद वाटत राहा, आनंद लुटत राहा, मस्त खा, छान राहा आणि भेटूया अशाच पुढच्या एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत